लोगोस मिनिस्ट्री या चॅनलमध्ये आपण सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता, त्याच्यातील पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी एलेन लोबो आपण सर्वांना शुभेच्छा देत आहे. हे चॅनल सबस्क्राईब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे. आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि जर हा संदेश तुम्हाला आवडला तर माझे आपणातील प्रत्येकाने विनंती आहे की तुम्ही कृपया हा संदेश लाईक करावा, इतरांपर्यंत शेअर करावा आणि आमचे असे नवीन नवीन येणारे संदेश तुम्हाला कायम मिळण्यासाठी तुम्ही बेल रिंग प्रेस करावी. थँक्यू अँड गॉड bless you. आज आपण एका महत्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि त्या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो, द गॉड ऑफ दिस इव्हिल एज, या वाईट युगाचे दैवत. हाचा संदेश आहे. प्रियजन हो, आज आम्ही ज्या जगामध्ये राहत आहोत या जगाबद्दल पवित्र शास्त्र बायबल काय म्हणते हे आम्हातील प्रत्येकाने समजणे गरजेचे आहे. गलतीकरस पत्र याचा पहिला अध्याय चौथे वचन, आपल्या देव पित्याच्या इच्छेप्रमाणे आपल्याला सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आमच्या पापांबद्दल स्वतःला दिले. प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला आशीर्वाद देऊ आणि आम्हा सर्वांना या वचनांनी आशीर्वादित करो. आमेन. आज आम्ही या दुष्ट युगाचे दैवत यावर आम्ही विचार करणार आहोत. ज्या युगात आज तुम्ही आणि आम्ही राहत आहोत या आमच्या युगाबद्दल येथे बोलले जात आहे. अर्थात या कृपेच्या युगात असा शब्द व विषय विचित्र वाटू शकतो. अर्थात या ठिकाणी प्रभू येशू ख्रिस्ताचा मृत्यू आमच्या पापाबद्दल झाला हे येथे स्पष्ट आहे. परंतु येथे दुसरे कारण दिलेलं आहे की तुम्हाला आणि आम्हाला सांप्रतच्या म्हणजे या युगात ज्यात आम्ही राहत आहोत या दुष्ट युगापासून सोडवावे. अर्थात या युगाला दुष्ट हे नाव देण्यात आलेले आहे ज्यात तुम्ही आणि आम्ही राहत आहोत. अर्थात याचा अर्थ हा आहे की आम्हाला या दुष्ट जगाच्या प्रणालीपासून मुक्त करावे. एक सिस्टीम आहे या दुष्ट जगाची, त्यांतून आम्हाला मुक्त करावे हे येशूच्या मृत्यू मागचे कारण आहे. ही गोष्ट तुम्हाला आणि आम्हाला प्रत्येकानं समजून घेणे गरजेचे आहे. अर्थात आजपर्यंत आम्ही हेच ऐकलेलं आहे की येशू ख्रिस्ताचा मृत्यू आम्हाला पापांतून मुक्त करण्यासाठी झालेला आहे. परंतु याही पुढे जाऊन सांप्रतच्या दुष्ट युगापासून सोडवावे ह्यासाठीही झालेला आहे हे समजणे गरजेचे आहे. अर्थात आम्हाला कदाचित आश्चर्य वाटू शकते की या जगाला अशा प्रकारे दुष्ट युग का म्हटलेला आहे, कारण या जगावर सत्ता करणारा हा सैतान आहे आणि तो या जगाचे दैवत आहे, या सांप्रत युगाचे दैवत आहे. 2 करिंथ 4:4 आम्ही ही गोष्ट पाहतो, परंतु आमची सुवार्ता आच्छादलेली असल्यास ज्यांचा नाश होत आहे त्यांच्या ठाई ती आच्छादलेली आहे. त्यांची म्हणजे विश्वास न ठेवणाऱ्या लोकांची मने या युगाच्या दैवताने आंधळी केली आहेत. अशा हेतूने की देवाची प्रतिमा जो ख्रिस्त त्याच्या तेजाच्या सुवार्तेचा प्रकाश त्यांच्यावर प्रकाशू नये. या सांप्रतच्या दुष्ट युगाचा हा सैतान जो आहे हा अधिपती आहे, हा प्रभू येशू ख्रिस्ताचा शत्रू आहे. अर्थात यापासून का सोडवायचे आहे, कारण याचा आत्मा जर आमच्यात असेल तर आम्ही प्रभू येशूशी सहभागिता करू शकणार नाही. हे सत्य आमंतील प्रत्येकाने समजणे अत्यावश्यक आहे. ख्रिस्ती जीवनाची जी चाल आहे ही एक अरुंद आहे. आम्ही जर या दुष्ट युगाच्या प्रणालीपासून सिस्टीम पासून मुक्त झालो नाही तर अनजाणपणे आमची सहभागिता या जगाचे दैवत याच्याशी होईल. याच कारणामुळे गरुडासारखी भरारी मारण्यापासून आज अनेक ख्रिस्ती लोक दूर आहेत, कारण या दुष्ट जगाच्या प्रणालीत मनुष्यानं गुलामीत बांधलेले आहे, जखडलेले आहे. योहान कृष्णवर्तमान 14:3 म्हणते, यापुढे मी तुम्हाबरोबर फार बोलणार नाही कारण जगाचा अधिपती येतो तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही. अर्थात प्रभू येशूने स्वतः सैतानाला या जगाचा अधिकारी म्हणजे अधिपती रूलर ऑफ द वर्ल्ड असे म्हटलेले आहे. आम्ही जर येशूचे शिष्य आहोत तर आम्हीही हेच शब्द बोलायला हवे, तरी माझ्यावर त्याची काही सत्ता नाही. याचा अर्थ काय, जगात जो आहे म्हणजे सैतान त्यापेक्षा माझ्यात जो आहे जो प्रभू येशू ख्रिस्त पवित्र आत्म्याद्वारे वस्ती करीतो त्यामुळे तो दुष्ट सैतानाचा आत्मा माझ्यात नाही. जर तुम्ही या दुष्ट जगाच्या प्रणालींतून मुक्त झाले नाही तर काय होईल, तर तुमचे पाय जणू साखळ्यांनी बांधलेले आहेत
असा अनुभव तुम्हाला येईल. कितीही तुम्ही आवेशी असाल, पवित्र आत्मेने भरण्याची प्रार्थनाही कराल, तरी तुम्ही आध्यात्मिक बनू शकणार नाही, कारण या जगाची प्रणाली तुम्हाला मागे खेचत राहील आणि तुमचा विकास होऊ देणार नाही. प्रियजन हो, बायबलमध्ये जे लिहिले गेले आहे ते प्रत्येक युगांतील विश्वासणाऱ्यांसाठी लिहिले गेलेले आहे व त्याचा अनुवादही पवित्र आत्मा करीतो. जसं इस्रायल लोक मिस्राच्या गुलामीत होते आणि त्यांना मोशेद्वारे संदेश मिळून ते सर्व तांबड्या समुद्रांतून बाप्तिस्मा पाहून बाहेर आले. 1 करिंथ 10:5 मध्ये वचन म्हणते, तरी त्यांच्यातील बहुतेकांविषयी देव संतुष्ट नव्हता, यामुळे त्यांचा रानात नाश झाला. बहुतेकांविषयी म्हणजे सर्वाधिक लोकांविषयी देव संतुष्ट नव्हता, म्हणूनच या इस्रायली लोकांना मिस्र देशातल्या सर्व गोष्टींची आठवण झाली. आम्ही तेथे मासे खात होतो, आम्ही कांदा लसूण खात होतो आणि देवाने दिलेला मान्ना याचा स्वीकार ते करू शकले नाहीत, त्यावर त्यांनी कुरकूर केली. हे असे का घडले? कारण जगाच्या प्रणालीमध्ये ते अडकले होते, त्यांतून ते बाहेर येऊ शकले नाहीत. ते मिस्राच्या गुलामींतून निघाले खरे, पण त्यांच्या हृदयांतून मिस्र निघाला नव्हता. म्हणूनच संत पॉल म्हणतो की सैतानाच्या युक्तीविषयी आम्ही अजान असता कामा नये. अर्थात सैतानाकडे काही विशिष्ट युक्त्या आहेत व त्याच्या या फसव्या युक्त्यांविषयी आम्ही अज्ञानी नसावे. त्या सैतानाला मग मनुष्याची मानसिकता माहित आहे, त्याला माहित आहे की कोणत्या युक्तींनी तुम्ही घाबरता आणि भक्ष बनू शकता. त्याच गोष्टी तो आणतो, प्रत्येकाला वेगवेगळ्या प्रकारच्या गुलामीमध्ये तो बांधून ठेवतो, जशी त्याला प्रत्येकामध्ये दुर्बलता आढळते. अनेक जणांनी ख्रिस्तासाठी जीवन जगण्यास फार चांगली सुरुवात केली होती, परंतु शेवटी ते जगाच्या प्रणालीत फसले गेले. पुष्कळ लोक त्यामुळे नाश पावलेले आहेत. म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताने योहान 16:33 म्हटले, माझ्या ठाई तुम्हाला शांती मिळावी म्हणून मी तुम्हाला या गोष्टी सांगितल्या आहेत. जगात तुम्हाला क्लेश होतील, तरी धीर धरा, मी जगाला जिंकले आहे. अर्थात जगामध्ये तुमचा छळ होईल, परंतु हे ध्यानात घ्या की प्रभू येशू ख्रिस्ताने जगाच्या प्रणालीवर विजय प्राप्त केलेला आहे. प्रभू येशू ख्रिस्ताची इच्छा आहे की आम्हीही जे त्याच्यावर विसंबून राहतो, आम्ही जे विश्वासणारे, ते आम्हीही जगावर विजय प्राप्त करावा. प्रथम जग काय आहे त्याची जर आम्हाला माहिती नसेल तर आम्ही विजय कसा मिळविणार? शत्रूची ओळखच झाली नाही तर त्यावर विजय कसा मिळवू शकू? प्रभू येशू तुम्हाला आणि आम्हाला या दुष्ट युगाच्या जगाच्या प्रणालींतून कैदेंतून आम्हाला बाहेर काढू इच्छितो. थेसलनिकाकरास 2 पत्र 2:9-11 मी आपणापुढे वाचत आहे, ज्यांचा नाश होत चालला आहे त्यांनी आपले तारण साधावे म्हणून सत्याची आवड धरायची ती धरली नाही. सत्याची आवड जर कोणी धरील तर त्याचे तारण होईल, परंतु ती आवड कोणी धरायला पाहत नाही, कारण आजच्या जगाच्या दैवताने त्यांचे डोळे आंधळे करून टाकले आहेत. या युगाच्या दैवताची पूजा भक्ती करोडो करोडो करीत आहेत, हे ते व्यक्ती जाणतही नाहीत, परंतु पवित्र शास्त्र हे उघड करीते. त्या सैतानाची म्हणजे लुसिफरची स्वर्गात असल्यापासून हीच इच्छा होती की त्याने देव व्हावे, त्याची सर्वांनी देवासारखी भक्ती करावी अशी त्याची इच्छा होती. म्हणून त्याने स्वर्गातले 2/3 स्वर्गांतील तारे खाली पाडले, म्हणजे दूत, आणि त्या ताऱ्यांवर तो स्वार झाला. हेच दूत आज दुरात्मे बनले, डेमन स्पिरिट्स. त्याने त्यांना प्रचार केला. त्या सैतानाचे शिक्षण मिळालेल्या मोठा सांप्रदायिक समूह, स्वतःच्या बुद्धीवर अवलंबून राहणारे धार्मिक अशा लोकांचा समूह त्याने उभा केला. त्यामुळे त्यांच्यासाठी सैतानाच्या कृतीप्रमाणे सर्व प्रकारची खोटी महत्कृत्ये, चिन्हे, अद्भुते आणि सर्व प्रकारचे अनितीजनक कपट यांनी युक्त असे त्या अनितीमानाचे येणे होईल. हा अनितीमान कोण? ख्रिस्त विरोधक. तो स्वतःला देव म्हणवेल आणि देवाच्या मंदिरात बसेल. बघा, या जगाचं दैवत्व आहे, त्याचा सगळं जग ऐकेल व तो त्यांचा देव म्हणला. हेच त्याने केले व स्वतःला एका सिंहासनावर आरूढ केले. ख्रिस्ता एवजी मी, द वायकर ऑफ गॉड, ख्रिस्ता एवजी मी देवपुत्र, अशा प्रकारे त्याने या जगात एक सिंहासन आपले स्थापले, ज्याविषयीचं वर्णन प्रकटीकरण 13:8 दिलेले आहे. ज्या कोणाची नावे जगाच्या स्थापनेपासून बदललेल्या कोकऱ्याजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली नाहीत, असे सर्व पृथ्वीवर राहणारे सर्वजण त्या श्वापदाला नमन करतील. हे श्वापद म्हणजे ख्रिस्तविरोधक आहे. ख्रिस्तविरोधकाला हे संपूर्ण जग नमन करणार आहे, ही भविष्यवाणी यात दिलेली आहे. फक्त तेच लोक नसतील ज्यांची नावे कोकऱ्याजवळील जीवनाच्या पुस्तकात लिहिलेली आहेत, तेच फक्त नमन करणार नाहीत,
ही ख्रिस्त येशूची मंडळी आहे जी ख्रिस्त विरोधकाच्या पायी पडणार नाही, बाकी अख्खे जग त्याच्या पायी पडेल. कारण सांप्रतच्या दुष्ट युगांतून, जगाच्या प्रणालींतून कधीही वेगळे होऊ शकले नाहीत. ते त्या गुलामीत राहिल्या कारणाने जगाचा अधिपती सैतान, जो मानव स्वरूपात प्रकट होईल, त्याच्या पायी पडतील. तो सांगेल ते सर्व ते करतील. ही गोष्ट फार जवळ आलेली आहे घडण्यासाठी. वचन 11 म्हणते, त्यांनी असत्यावर विश्वास ठेवावा. असत्य हेच खरं आहे, हेच त्यांना पटेल. म्हणून देव त्यांच्या ठाई भ्रांतीचे कार्य चालेल असे करीतो. देवच भ्रांतीचे कार्य चालतो असे करतोय. देव अन्यायी नाही. देव मनुष्याची वाट पाहतो, खूप खूप मनुष्याला संधी देतो. परंतु जेव्हा एक बाउंड्री ओलांडली जाते, त्यावेळेला देव सोडून देतो. या जगात भ्रांती कशी येते? जेव्हा मनुष्य सत्यावर प्रेम करीत नाही. सत्य हे देवाचं वचन आहे. योहान 17:17 म्हणते, पण सत्यावर जेव्हा मनुष्य प्रेम करीत नाही, त्यावेळेला देव मनुष्याला भ्रांतीच्या स्वाधीन करीतो. भ्रांतीच्या स्वाधीन म्हणजे दुरात्म्यांच्या हाती देव मनुष्याला सोडून देतो की दुरात्म्याने त्यांच्यावर तुटून पडावे आणि त्यांना त्यांचे डोळे आंधळे करावे आणि ते फसावे भ्रांती मार्गात, की जे असत्य तेच सत्य कसं आहे हे त्यांना पटावे. लक्षात घ्या, ही भ्रांती फार भयंकर आहे. आजच्या जगात सभोवती ही भ्रांती मला दिसत आहे. ज्यांनी सत्यावर विश्वास ठेवला नाही तर अनितीत संतोष मांडला त्या सर्वांस शासन व्हावे म्हणून असे होईल. प्रियजन हो, सत्यावर विश्वास जो ठेवेल तो देवाचे भय धरून देवाकडे शरण येईल. पूर्वीच्या युगामध्ये ख्रिस्ती लोकांचा फार छळ करण्यात आला, हत्या करण्यात आली, अवस्था फार वाईट होती. परंतु आता शत्रू सैतान चर्चच्या नावाने आलाय, धूर्तपणे फसवणूक करीत आहे. हे फसवणुकीचे मोठे युग आहे. दोन्ही आत्मे एवढे जवळचे असतील की नक्की खरं काय हे समजणे कठीण होईल. प्रकटीकरणाच्या 3:14-22 वचनामध्ये आम्हाला लाओदिकिया नावाची मंडळी आढळते. हे सातवे मंडळी युग आहे, हे आमचं युग आहे. प्रियजन हो, वचन 15, तुझी कृत्ये मला ठाऊक आहे, तू शीत नाहीस व उष्ण नाहीस. तू शीत किंवा उष्ण असतास तर बरे होते, पण तू तसा नाहीस, कोमट आहेस. मंडळीची परिस्थिती दाखविलेली आहे, कोमट झालेली आहे. फक्त औपचारिकता मंडळीमध्ये दिसते आणि ही औपचारिकता आल्या कारणानेच मनुष्याचं आत्मिक जीवन पूर्ण कोमट झालेलं आहे. सामर्थ्य रहित म्हणजे उष्ण नाही, शीत नाहीस, म्हणून मी तुला आपल्या तोंडांतून ओकून टाकणार आहे. ओकून टाकणार याचा अर्थ काय? नाकारलेला आहे मंडळीला ख्रिस्ताने. मी श्रीमंत आहे, मी धन मिळविले आहे व मला काही उणे नाही असे तू म्हणतोस. हे आमचं युग आहे प्रियजन हो. या युगामध्ये धन संपत्ती भरपूर आहे. परंतु वचन काय म्हणते? पण तू कष्टी, दीन, दरिद्री, आंधळा व उघडा वागडा आहेस. आणि सगळ्यात भयंकर गोष्ट, हे तुला कळत नाही. अतिशय वाईट अवस्था. अर्थात या ठिकाणी आम्ही ही गोष्ट पाहत आहोत. काय तुम्हाला माहित नाही की जी स्त्री स्वतःला अर्धनग्न किंवा नग्न करीते, तिचे मन सुस्थितीत नाही आहे, मेंटली ती योग्य स्थितीत नाही आहे. व वचन पुढे म्हणते, तिला हे अजून कळतही नाही. हा एका दुष्ट आत्म्याचा अभिषेक आहे. अशा स्त्रीवर वेशेचा आत्मा कार्य करीतो. तिला या दुष्ट जगाच्या फॅशनच्या दैवताने आंधळे केलेले आहे. त्यामुळे तिला सेक्सी कपडे घालून बाहेर जाणे आवडते. आज आमच्या समाजात तरुण मुली हाफ चड्डीवर बाहेर फिरताना आढळतात. अतिशय लाजीरवाणी ही गोष्ट आहे. हा कलंक आहे. जेव्हा स्त्री आपले अंग प्रदर्शित करीते, ती भले आतून स्वच्छ मनाची असली व तिने कधीही व्यभिचार केलाही नसेल, तरी या जगाच्या फॅशनच्या दैवताने तिचे डोळे आंधळे केले आहेत. कारण प्रभू येशूने म्हटले, जो कोणी एखाद्या स्त्रीकडे कामेच्छेने पाहतो त्याने आपल्या मनात तिच्याशी व्यभिचार केलाच आहे. अर्थात या ठिकाणी काहीतरी गोष्ट घडण्यासाठी काहीतरी कारणीभूत आहे. म्हणून वचन या प्रकटीकरणाच्या पुस्तकात दोष देत आहे की तू नग्न आहेस. बहिणींनो, तुमचे शरीर किती पवित्र आहे व ते तुम्ही वासनायुक्त पद्धतीने ते प्रदर्शित करीत आहात. कदाचित त्याविषयी वडील किंवा पती काही तुम्हाला बोलत असतील, परंतु बहिणींनो, तुम्ही देवाच्या ज्ञानातून सुटू शकत नाहीत. येशूने म्हटले, जर तुम्ही जगावर व जगातल्या गोष्टीवर प्रीती करिता तर तुमच्यामध्ये पित्याची प्रीती राहू शकत नाही. जर देवाचे प्रेम तुमच्यात राहू शकत नाही तर सैतान, जो या जगाचे दैवत, त्याने तुम्हाला फसविलेले आहे. देवाचा आणि त्याच्या वचनाचा, त्याच्या व्यवस्थेचा आदर करा तर देव तुमचाही आदर करील. असे दुष्ट युग आमच्या पूर्वी कधी नव्हते.
जेथे स्त्रिया मुली अशा वागल्या असतील. प्रियजनो, माझा हा संदेश ख्रिस्ताचे निवडलेले लोक यांना बाहेर बोलविण्यासाठी आहे. देव या वाईट दुष्ट जगाची वास्तविकता आम्हाला दाखवतोय, आपल्या खऱ्या मंडळीला, की ख्रिस्त येशूला त्याची मंडळी कोणत्या चारित्र्याची हवी आहे. या जगात दोन आत्मे कार्यरत आहेत, एक देवाचा आत्मा आणि एक सैतानी आत्मा. सैतानी आत्मा हा फसवणुकीत कार्यरत आहे व लोक त्याप्रमाणे आपली निवड करीतात, परंतु पवित्र आत्मा ख्रिस्ताच्या मंडळीला यांतून बाहेर बोलावतोय. पवित्र व शुद्ध कुमारी अशी मंडळी त्याला हवी आहे, म्हणून तो आपल्या मंडळीला या गोंधळांतून बाहेर बोलावितो. बहिणींनो, तुम्ही काय निर्णय व निश्चय प्रभू येशू ख्रिस्तासाठी करू इच्छिता? इफिसकरास पत्र 2:1-2 म्हणते, तुम्ही आपले अपराध व आपले पातके यामुळे मृत झाला होता. दुसरं वचन, त्या पातकामध्ये तुम्ही पूर्वी चालत होता, अर्थात या जगाच्या रहाटीप्रमाणे. जगाची रहाटीप्रमाणे म्हणजे जगाची जी पद्धत आहे, सिस्टीम आहे, वर्ल्ड सिस्टीम, ही या युगाच्या त्या वाईट दैवताकडून आली, जो सैतान आहे. अर्थात या जगाच्या रहाटीप्रमाणे अंतरिक्षांतील राज्याचा अधिपती म्हणजे आज्ञा मोडणाऱ्या लोकात आता कार्य करणाऱ्या आत्म्यांचा अधिपती याच्या धोरणाप्रमाणे चालत होता. आमचा भूतकाळ लिहिलेला इकडे, आम्ही सर्व क्रोधाची प्रजा होतो. पेत्राचे पहिले पत्र 4:4 याच्या 2:4 मी वाचत आहे, यासाठी की तुम्ही आपले उरलेले देहामधील आयुष्य माणसांच्या वासनांप्रमाणे नव्हे तर देवाच्या इच्छेप्रमाणे घालवावे. अर्थात तुम्ही आणि आम्ही सांप्रतच्या दुष्ट युगांतून, जगाच्या प्रणालींतून वेगळे होणे गरजेचे आहे. का बरं? 3 कारण परराष्ट्रीयांना आवडणारी कृत्ये करण्यात म्हणजे कामासक्ती, विषय वासना, मद्यसक्ती, रंगेलपणा, बदफैली व निषिद्ध मूर्तीपूजा या चालण्यात जो काळ गेला तितका पुरे. तुम्ही त्यांच्या बेतालपणात त्यांना सामील होत नाही याचे त्यांस नवल वाटून ते तुमची निंदा करीतात. अर्थात येथे चित्र दाखविलेलं आहे की संपूर्ण जग, आज आम्ही ज्या समाजामध्ये आहोत, हे या गोष्टीमध्ये अडकलेले आहेत. त्यांचे पाय साखळ्यांनी बांधलेले आहेत, परंतु देव तुम्हाला आणि आम्हाला मुक्त करून यांतून आम्हाला वेगळे करू इच्छितो, यासाठी की आम्ही देवाचे पवित्र लोक व्हावे. याच कारणामुळे आम्ही नाचत नाही, कारण परराष्ट्रीयांना आवडणारी कृत्ये करण्यात म्हणजे कामासक्ती, विषय वासना, मद्यसक्ती, रंगेलपणा, बदफैली व निषिद्ध मूर्तीपूजा, तो या सर्व गोष्टी करण्यात त्यांना आनंद वाटतो. प्रियजन हो, या दुष्ट पिढीमध्ये पाप हे कायदेशीर केले गेले आहे. दारू, विस्की, धूम्रपान, वेशालय, ड्रग्स, समलिंगी संबंध यांना कायदेशीर केले गेले आहे. हे आहे हे सांप्रतचे दुष्ट युग. स्त्रियांना आपल्या कापलेल्या केसांनी चर्चचे सभासदत्व दिले जात आहे. स्त्री तोकडे कपडे घालून, मेकअप करून, देवाच्या वचनाविरुद्ध प्रचारकही बनून तिला धार्मिक समूहात स्वीकारण्यात आलेले आहे. कारण या जगाचे दैवत म्हणते ते ठीक आहे, पहा त्यांचे ज्ञान. अशा स्त्रियांना काय सांगणार? कारण देवाने मनाई केलेले फळ हे आहे. देव त्यांना मनाई करतो, परंतु जगाच्या अधिपतीने त्यांना अनुमती दिली आहे व तिनेही ते स्वीकारले आहे व यामुळे ती त्याच्यावर प्रेम करीते. परंतु ती जाणत नाही की ती देवाचा द्वेष करीते. हे करून ती तोंडाने म्हणते मी देवावर प्रेम करीते, परंतु खरं पाहता तिचे प्रेम या जगाचे दैवत सैतान यावर आहे. तिने फॅशनच्या देवीची भक्ती, हॉलिवूडच्या देवीची भक्ती चालू केली आहे. तिने जिवंत देवाचे वचन तुच्छ मानले आहे. आज ख्रिस्ती चर्च मध्ये स्त्री प्रचारक कायदेशीरपणे तिला प्रचारक म्हणून स्वीकारण्यात आलेले आहे. ते म्हणतात त्यात काही वाईट नाही, काळ बदलला, स्त्रियांची प्रगती झाली आहे व स्त्रिया खूप विद्वान आहेत. होय, खरोखर स्त्रिया विद्वान आहेत, हुशार आहेत, परंतु देवाच्या व्यवस्थेच्या वरती कोणी नाही. अनेक कारणे त्यांच्याकडे आहेत देवाच्या व्यवस्थेविरुद्ध. जर तिने या सर्वांचा पश्चाताप केला नाही तर ती देवाच्या उपस्थितीत येऊ शकणार नाही. ते म्हणतात देव फार चांगला आहे, तुम्ही त्यांच्या मंडळीत आहात व तुम्ही का बरे मरणार? सैतानाने असाच प्रश्न केला होता हव्वेला, परंतु देव म्हणतोय तू मरणार, कारण मनाई केलेले तू खाल्लेले आहे. आज आम्हाला ख्रिस्ती मंडळींची स्थिती काय आढळत आहे? थंड झालेले आहेत, अर्थात औपचारिक, फक्त फॉर्मॅलिटी जीवन त्यांच्यात आहे. त्यामुळे त्यांचं आध्यात्मिक जीवन कोमट बनलेलं आहे, कारण त्यांनी मानव निर्मित दैवशास्त्र स्वीकारलेले आहे. परंतु ख्रिस्ताचे जे खरे निवडलेले लोक आहेत त्यांना या दुष्ट युगांतून, जगाच्या प्रणालींतून
देव बाहेर बोलावीत आहे, अर्थात त्यासाठी त्यांची परीक्षा करावी लागणार आहे, यासाठी की तिला पुनर्स्थापित करावे व खऱ्या प्रेषितीय शिकवणुकीकडे त्यांना वळवावे. कारण जशी आदमाची पत्नी हव्वा हिची परीक्षा करण्यात आली होती, तशीच दुसरा व शेवटचा आदम ख्रिस्त येशू त्याच्याही मंडळीची परीक्षा वचनाद्वारे करण्यात येईल. ती हव्वा शत्रूच्या मोहापुढे गोंधळलेली व देवाच्या फक्त एका वचनावर तिने संशय केला, तसेच या युगात खऱ्या मंडळीची परीक्षा अशीच होईल. देवाने मनुष्याने जगण्यासाठी आपली वचने दिली होती, परंतु एका वचनाचा गैर अनुवाद सर्पाने करतात सर्व काही हव्वा हरवून बसली. योहानाचे पहिले पत्र याचा दुसरा अध्याय 15 आणि 16 वचन मी आपण पुढे वाचत आहे. जगावर व जगातल्या गोष्टींवर प्रीती करू नका. जर कोणी जगावर प्रीती करीत असेल तर त्याच्या ठाई पित्याची प्रीती नाही. जगाच्या या प्रणालीमध्ये गुंतून राहिलेले लोक, जगाच्या गोष्टींवर प्रेम करणारे लोक, त्यांच्या ठाई स्वर्गीय पित्याचे प्रेम राहू शकत नाही. कारण स्वर्गीय पित्याच्या प्रेमाला त्यांच्या हृदयात जागाच नाहीये. कारण जगात जे सर्व आहे ते म्हणजे देहाची वासना, डोळ्यांची वासना व संसाराविषयीची फुशारकी ही पित्यापासून नाहीत तर जगापासून आहेत. आणि जग व त्याची वासना ही नाहीशी होत आहे, पण देवाच्या इच्छेप्रमाणे करणारा सर्व काळ राहतो. जग आणि जगातल्या गोष्टीवर प्रीती करू नका, अर्थात हे जग आणि जगातल्या सर्व गोष्टी या दुष्ट जगांतील दैवताद्वारे सर्व प्रेरल्या गेलेल्या आहेत, यासाठी की मनुष्यांना देवापासून भ्रांती मार्गात न्यावे. योहानाचे पहिले पत्र 4:4-6 वचन म्हणते, मुलांनो तुम्ही देवाचे आहात. आम्हाला हे ओळखणं गरजेचे आहे की आम्ही नक्की कोणाचे आहोत. त्यांच्यावर तुम्ही विजय मिळविला आहे, म्हणजे जग आणि जगातल्या गोष्टींवर. कारण जगात जो आहे त्याच्यापेक्षा तुम्हा जो आहे तो मोठा आहे. देवाने आपले लोक आणि जगाचे लोक यांच्यात फरक केलेला आहे. योहानाचे पहिले पत्र याचा 4:4 याचं 5 आणि 6 वचन मी आपण पुढे वाचत आहे. वचन म्हणते, ते तर जगाचे आहेत म्हणून त्यांचे बोलणे जगाविषयी असते आणि जग त्यांचे ऐकून घेते. आपण देवाचे आहो, आपल्यात फरक आहे आणि त्यांच्यात फरक आहे. जो देवाला ओळखतो तो आपले ऐकतो, जो देवाचा नाही तो आपले ऐकत नाही. यावरून सत्याचा आत्मा कोणता व भ्रांतीचा आत्मा कोणता हे आपण ओळखतो. म्हणजे या जगात भ्रांतीच्या आत्मेच्या स्वाधीन सापडलेले कोण आणि सत्याचा आत्मा प्राप्त झालेले कोण, हे दोन प्रकारची लोक आम्हाला स्पष्ट दिसून येतात. हे वचन आम्हाला एकदम स्पष्ट करीत आहे. प्रियजन हो, गेल्या 2000 वर्षाच्या काळात संपूर्ण जगात शुभवर्तमानाचा प्रचार केला असूनही ही जागतिक प्रणाली अधिक वाईट बनली, एवढी की वाईटाच्या उच्च पातळीला पोहोचलेली आढळते. देव आपले वचन पूर्ण करीत आहे. अधर्माचा आत्मा, नैतिक पतन, वैज्ञानिक धर्म यांनी लोकांना कुठे नेले आहे पाहूया आपण. प्रकटीकरणाचं पुस्तक 18:1-5 वचन मी वाचत आहे. अतिशय महत्वाचं वचन हे आहे, त्यानंतर मी दुसऱ्या एका देवदूताला स्वर्गातनं उतरताना पाहिले. त्याला मोठा अधिकार होता आणि त्याच्या तेजाने पृथ्वी प्रकाशित झाली. तो जोरदार वाणीने म्हणाला, पडली मोठी बाबेल पडली. बघा, बाबेल ही आजची रिलिजियस सिस्टीम आहे, ही या जगाची सिस्टीम आहे. म्हणजे बाबेल याचा अर्थ गोंधळ. आणि आज सर्व संस्थागत संघटना आणि नामधारी ख्रिस्ती मंडळ्या ज्या सांप्रदायिक म्हणून ओळखण्यात येत आहेत, ज्यांनी देवाच्या वचनात भेसळ केलेली आहे, भेसळयुक्त शिक्षण स्वीकारलेलं आहे जे सर्पाकडून मिळालेलं आहे, त्यांतूनच ही मोठी बाबेल तयार झालेली आहे. ही पडणार आहे अशी भविष्यवाणी या 18 अध्यायात आम्हाला दिसते. ही भूतांची वस्ती व सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्यांचा आश्रय, म्हणजे दुरात्मे डेमन स्पिरिट यामध्ये वास करून आहेत, व सर्व प्रकारच्या अशुद्ध व ओंगळ पाखरांचा आश्रय अशी झाली आहे. कोण? बाबेल. अर्थात संपूर्ण जागतिक मंडळांची ही एक महायुती असेल, परंतु त्यामध्ये वास कोणाचा आहे? देवाच्या आत्म्याचा नाही तर दुरात्म्यांचा, दुष्ट आत्म्यांचा. जगाच्या प्रणालीत फसलेले लोक, त्यांना भूतांची वस्ती, सर्व प्रकारच्या अशुद्ध आत्म्याचा आश्रय व सर्व प्रकारच्या अशुद्ध व ओंगळ पाखरांचा आश्रय यांची वस्ती त्यात होत आहे. प्रियजन हो, हे वचन फार गंभीर वचन आहे. तिसरं वचन, कारण तिच्या जारकर्माबद्दलचा क्रोधरूपी द्राक्षरस सर्व राष्ट्रे प्याली आहेत. पृथ्वीवरील राजांनी तिच्या बरोबर जारकर्म केले व पृथ्वीवरील व्यापारी तिने विषय भोगास खर्चलेल्या
द्रव्य बळाने धनवान झाले. मग स्वर्गातनं निघालेली दुसरी एक वाणी मी ऐकली, ती म्हणाली, माझ्या लोकांनो, बघा देव आपल्या लोकांना पुकारित आहे, तुम्ही तिच्या पापांचे वाटेकरी होऊ नये आणि तुम्हाला तिच्या पीडांतील कोणतीही पीडा होऊ नये, म्हणून तिच्या मधून निघा. ही वाणी देवाच्या लोकांना आहे, जे आज या मंडळामध्ये अजून आहेत त्यांना निर्णय घ्यायचा आहे की आम्हाला यातून बाहेर पडणे आहे. अर्थात निवडलेले लोकच, जे ख्रिस्त येशूची वधू आहे, तीच याच्यातून बाहेर पडू शकते, कारण तिच्या पापांची रास स्वर्गापर्यंत पोहोचली आहे आणि तिची अनिती देवाने लक्षात घेतली आहे. प्रियजनो, हे आमचं युग आहे, हे आमच्या युगाबद्दल चित्र आहे. येथे पापाची रास स्वर्गापर्यंत पोहोचली आहे आणि तिची अनिती देवाने लक्षात घेतली आहे. या वाईट युगाचं दैवत याद्वारे हे जग फसविण्यात आलेलं आहे. आमच्याच युगात ही मोठी बाबेल पडणार आहे, आम्ही एकदम त्याच्या जवळ पोहोचलेलो आहोत. प्रियजन हो, एदेन बागेपासून लागले ते आमच्या युगापर्यंत सर्वात फसवे युग आमचे युग आहे, ज्यात तुम्ही आणि आम्ही आज राहत आहोत. असे फसवे युग यापूर्वी कधी झाले नाही. मत्तयकृष्ण वर्तमान 24 अध्यायाचं 24 वचन म्हणते, कारण खोटे ख्रिस्त व खोटे संदेश ते उठतील व साधेल तर निवडलेल्यांस देखील फसवावे म्हणून मोठी चिन्हे व अद्भुते दाखवितील. प्रियजन हो, आमचं युग हे अतिशय फसव युग आहे. मानव जातीत असं फसव युग कधीही आलं नव्हतं. एवढं उच्च पराकोटीला पोहोचलेली फसवेगिरी आजच्या या दुष्ट जगात, म्हणजे या युगात आम्हाला आढळत आहे. म्हणून वचन या ठिकाणी म्हणते की खोटे संदेश, खोटे ख्रिस्त, खोटे शिक्षक उठतील आणि साधेल तर निवडलेल्यांस देखील फसवावे म्हणून मोठी चिन्हे व अद्भुते दाखवितील. आणि निवडलेल्यांशी फसवतील, अर्थात काय काय गोष्टी घडतील याचं वर्णन या ठिकाणी सखोलपणे देण्यात आलेलं आहे. म्हणजे फसविण्यासाठी त्यांच्याकडे काय आहे, चिन्हे करणे आणि अद्भुते करणे. हे दोन मन वळविणारे, मन आकर्षित करणाऱ्या गोष्टी आहेत ज्याद्वारे ते फसले जातील. आणि ही चेतावणी स्वतः प्रभू येशू ख्रिस्ताने आमच्या युगात काय होईल या विषयी दिलेली आहे. तुम्ही श्रीमंत व्हावे ही देवाची इच्छा आहे, अशा प्रकारचे प्रचार करणारे आलेले आहे. प्रॉस्पेरिटी गॉस्पल ते ना पश्चाताप करण्यास सांगत, ना तारणाचा मार्ग दाखवित, ना ते कोणाच्या जीवनाची सुधारणूक होईल म्हणून दोष दाखवित, ह्यासाठी की त्यांची मंडळी वाढली जावी, अशा प्रकारे त्यांना कोणताही उपद्रव करू नये, ह्यासाठी की ते चर्चचे सभासद बनून राहावे. आज अशीच चर्च तयार झालेली आहे व ते त्याच्यावर प्रेम करीतात, कारण तो ज्या प्रकारे त्यांना सर्व काही करण्यास अनुमती देत आहे. जेथे ख्रिस्ताचं शिक्षण नाही, आमच्या मंडळांनीही विविध प्रकारच्या सेमिनरीज, बायबल कॉलेज सिद्ध केल्या, ज्यांतून डॉक्टरेट पदवी मिळवून प्रोफेसर बनत आहेत. देवाच्या ज्ञानाहून आपले ज्ञान मोठे आहे हे सिद्ध करण्याचा प्रयत्न चालू आहे. त्यांच्या शास्त्रीय कामगिरीत ते देवाचे वचन हे खोटे आहे, बायबल हे अर्धवट सत्य आहे असे सिद्ध करण्याचा प्रयत्नही करीत आहेत. मानवी ज्ञानाने दैवी ज्ञानाच्या वचनाचे स्पष्टीकरण लोकांना दिले जात आहे, ज्याचा गैरअनुवाद केला जात आहे, वचनात भेसळ केली जात आहे. येशूने म्हटले, ढोंग्यांनो, तुम्ही देवाचे वचन तुमच्या संप्रदायांनी विकृत केले आहे भेसळ करून. म्हणून ती भेसळयुक्त वचने मनुष्यांच्या जीवनात काही परिवर्तन घडवू शकत नाहीत. योहान ख्रिस्त वर्तमान 17 अध्याय याचे 14 वचनापासून 19 वचन आम्ही वाचणार आहोत. ही येशू ख्रिस्ताने गेत्सेमेन बागेमध्ये केलेली प्रार्थना आहे. अर्थात प्रभू येशू ख्रिस्त महायाजक या नात्याने मध्यस्थीची प्रार्थनाही करीत आहे. संपूर्ण 7 मंडळी युगांतील ख्रिस्त येशूच्या मंडळीसाठी ही प्रार्थना केली गेलेली आहे. काय म्हटलेलं आहे प्रार्थनेमध्ये, मी त्यांना तुझे वचन दिले आहे, जगाने त्यांचा द्वेष केला, कारण जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाही. ख्रिस्त येशू या जगाचा नाही आहे. पिलाता समोरही त्याने साक्ष दिली, मी या जगाचा असता तर माझ्यासाठी लढाई करायला देवाने कामदार पाठविले असते, पण मी या जगाचा नाही, माझे राज्य या जगाचे नाही, आणि जे ख्रिस्त येशूचे आहेत तेही या जगाचे नाहीत. तू त्यांना जगांतून काढून घ्यावे अशी विनंती मी करीत नाही, तर तू त्यांना वाईटापासून राखावे अशी विनंती करीतो. ही येशूने केलेली प्रार्थना आहे, कारण आपल्या मंडळीला त्याला या वाईटापासून, दुष्ट युगापासून आपल्या मंडळीचे रक्षण त्याला करायचे आहे. 16 वचन, जसा मी जगाचा नाही तसे तेही जगाचे नाहीत.
तू त्यांना सत्यात समर्पित कर, तुझे वचन हेच सत्य आहे. येशूने आपल्या मंडळीला सत्यात समर्पित केले. जसे तुम्हाला जगात पाठविले तसे मीही त्यांना जगात पाठविले, आणि त्यांनी ही सत्यास समर्पित व्हावे म्हणून मी त्यांच्याकरिता स्वतःला समर्पित करीतो. येशूने म्हटले, जे सत्याचे आहे ते सत्याची वाणी ओळखतील आणि सत्याला अनुसरतील. येशूने म्हटले, मी उत्तम मेंढपाळ आहे, माझी मेंढरे माझी वाणी ऐकतात आणि ती माझ्या मागे येतात, मी त्यांना सार्वकालिक जीवन देतो. सत्य तोच आहे. म्हणून त्याने म्हटले, मार्ग सत्य आणि जीवन, म्हणजे सार्वकालिक जीवन मीच आहे. याच दुष्ट जगांतून प्रभू येशू ख्रिस्ताने आपली वधू म्हणजे मंडळी निवडलेली आहे त्याच्या नावासाठी. व प्रभू येशू ख्रिस्त सांप्रदायिक मंडळ्यांतून, नामधारी ख्रिस्ती मंडळ्यांतून आपल्या वधूला मंडळीला बाहेर काढतोय. अर्थात ते प्रत्येक निवडलेले व्यक्ती आहेत. देवाच्या पूर्व ज्ञानानुसार तेच ख्रिस्ताबरोबर कोकऱ्याच्या लग्नाच्या मेजवानीस जातील, कारण त्यांना ख्रिस्ताच्या शरीराचे भाग बनण्यास नेमण्यात आलेले आहे. ही ख्रिस्त येशूची मंडळी आहे. ही ना कोणती संस्था ना कोणती संघटना आहे, ही या जगांतून पूर्णतः वेगळी करण्यात आलेली ख्रिस्त येशूची मंडळी आहे. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपण सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले, कृपया तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये लिहू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.